कशी भाऊ काय सॉलिड लेवल टेलूला असो तुम्ही हो तुमचं गुण आमका माहितच नव्हतं कसं माहिती असतो लो दिवसभर पत्ते कुटायचे आणि कुचाळका करत बसायचा मग हे कधी कळणार कधी पत्र लिहिलास माका त्याच्यासाठी 50 ग्रॅम तरी प्रेम असा खाया का प्रेम नाही तुमचा असा माझ्यावर नंदी या काय बोलतेस तू माझा तुझ्यावर प्रेम नाही मग कोणावर असला सांग ना कोणावर असला रिदम के पापा आपने तो मारे को ऐसा कभी पत्र ना लिखा अहो माझा प्रेम पत्र कुठे आहे बाबू महाराज लोकांचे अपमान करण्यापेक्षा प्रेमाचे दोन शब्द असलेले प्रेमपत्र लिहायची सद्बुद्धी द्या यांना वाह वाह प्रेमपत्र लिहिण्याची सद्बुद्धी जर बाबू महाराज देणार असतील तर मी का लिहू पत्र हो ऐकता ऐकते मी काय करू आज बाप दिसनी ऐसा लव लेटर ऐकान मला लय लय खुशी झाली खुशी झाली म्हणजे पुरानी याद ताजा झाली आता मी या थालीचा मालक म्हणून ऐलान करतो की ज्यांची ज्यांची लग्न झालेली आहेत त्या सगळ्यांनी आपापल्या बायकांना अशी प्रेम पत्र लिहायची उद्या आवरत की आपण सगळ्यांनी वाचायची चला चला ह्याला म्हणतात कोंडीबाशी लगीन करायला गेले धोंडीबाची बायको झाली बघा सासूबाईंची गंमत करायच्या भानगडीत माझा नवरा अडकला की पण अडकू दे त्याला काय होते तस बी नवऱ्यानं बायकोसाठी लव्ह लेटर लिहिणं तब्येतीसाठी गोड असते काय बरोबर का नाही बाबानू याला केवढं घाबरलंय मी ते ठीक आहे पण सगळे एकदम शांत का बसल पत्र लेखन मी असे हजार खलिते लिहिन किती हजार ये लटक्या तुम्हाला कमी समजू नको हा माझ्यासाठी मटकर ना 2000 लिहतील काय समजला मी माका जर पत्र लिहूक जमला असता तर हय इस्टेट एजंटची तो धंदो कित्याक टाकून बसलो असतो सुशील सुशील काय मी काय तू आमच्या सगळ्यासाठी ते पत्र लिहून दे हे सुशील लिहिशील का रे लव्ह लेटर तो हा बेस्ट आयडिया सुशील अजिबातच नाही अरे मी तर मराठीत नेमकं पत्रलेखन ऑप्शनला सोडलं होत हो नाही आम्ही कसं काहीतरी जमवून घेऊ काय जमातलास पण तुझं जरा कठीण दिसत बाकी खरा कलम दवातला लिख दू दिल तेरे नाम में दिल क्या फट फोडी बापाला कसले नाही नाही ते इशारे करतोय तरी वर्ष झालंय लग्न होऊन तुम्हाला बोलवतोय ना काय या नाही ते ऊ ना यार पण ना सुशील बोल काय अहो काल सांगितलं ना इर्षाद चर्चांनी चाळीतल्या लग्न झालेल्या पुरुषांनी आपापल्या बायकांना प्रेमपत्र लिहून द्यायचंय म्हणून हा मग तुम्ही माझ्या बायकोला लिहून द्याल प्रेमपत्र तसं नाहीये बाबा ऍक्च्युली मला नाही लिहिता येत प्रेमपत्र प्रेमपत्र लिहिता येत नाही येत द्या कॉलेजमध्ये काय केलं मग तुझ्या वयाचं असताना मी ना काय बाबा नाही म्हणजे अनेक माझ्या अशा मित्रांना अशा प्रकारची पत्र लिहून दिली आहेत मी नक्की मित्रांनाच द्यायचं ना मित्रांनाच दिलीत हो आहेत ना तुमच्या मातोश्री तिच्याशीच प्रामाणिक आहे मी आणि तिच्या सोबतच राहणार आहे आयुष्य काय तू सांग बाबा सांगतो एक आहे आदर आहे तुमच्याविषयी मला लिहून द्या दिल क्या लिहून क्या तू जान भी मांगे छान लिहून द्या ना काहीतरी बाबा हे फिलिंगच कसलं भारी आहे ने की तुमचा नवरा तुमच्यासाठी प्रेमपत्र लिहायला धडपडतोय ते
मला तर लय उत्सुकता लागून राहिल्या बघा. ही माझा हवलदार माझ्यासाठी प्रेमपत्र कसं लिहितात ते ऐकायची. प्रिय वैजू. हा प्रिय वैजूच्या पुढेच जात नाहीये गाठ. मला प्रेमपत्र लिहितोस काय? तुला दाखवते जात तुझी सगळी मस्तीच उतरवते साहेब. अरे हळू हळू काय चाललंय साहेब. हा मुलगा मला त्रास देतो. काय रे? मला प्रेमपत्र लिहितो. हो काय? हा प्रेमपत्र लिहितो? याला जमत? हो ना साहेब, रोज मला प्रेमपत्र लिहितो. रोज लिहितो? हे बस बाळा बस 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 साहेब. नको ना साहेब. कर तुला स्मार्टफोनच्या जमान्यात प्रेमपत्र लिहायला वेळ मिळतो? साहेब मी खूप गरीब आहे म्हणून माझ्याकडे स्मार्टफोन नाहीये. अरे वेड्या. अरे परिस्थितीच माणसाला शिकवते रे. नाव काय तुझं? जाऊ दे ना साहेब. जाऊ दे ना साहेब, छान नाव आहे. वडिलांचं नाव काय वाजलं की बरं साहेब? विनोद रे विनोद. साहेब काय चाललंय तुमचं? तेच नाव आहे माझं विनोद. विनोद नाव आहे तुझं? वा वा वा. विनोद बाळा बाळा हे पेन घे, हा कागद घे आणि लिही प्रेमपत्र. सांग मला तू कसा लिहितोस प्रेमपत्र? जाऊ दे ना साहेब. सॉरी साहेब. तू असं वरती श्री काढतोस श्री? जाऊ दे ना साहेब. हे लिही ना ये. बदाम करतोस बदाम? माफ कर ना साहेब. अहो साहेब, त्याच्या दोन कानफटीत मारायचं सोडून तुमचं हे काय चाललंय? शिरके साहेब काय गोंधळ चाललंय? बघा ना साहेब, हा मुलगा मला प्रेमपत्र लिहितो तर हे साहेब त्याला बोलायचं सोडून त्यालाच प्रेमपत्र लिहायला सांगतायत. शिरके तुम्हाला दुसरी काही कामं नाहीत का? मी ते हँडरायटिंग मॅच होतं का बघत होतो सर. कसलं लॉजिक लावताय? कॉलेजची मुलं आहेत ती, समज द्यायची आणि द्यायचं सोडून. काय रे हे धंदे करतोस? साहेब होईल ना 5 मिनिटात लिहून? काय 5 मिनिटात होईल लिहून? हे बघ चांगल्या घरातला दिसतोयस म्हणून सोडून देतोय. परत अशी नाटके केलीस ना फटके दे ना. चल चल प्रेमपत्र लिह आणि मग जा. अरे तुम्ही मी सांगितलं परत नाही का? आहो साहेब काय केलं तर मला कळवाय. प्रेम तुला येतं लिहायला प्रेमपत्र?